नमस्कार, मी मनुषी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवारांच्या वेषांतराची. मी वेषांतर करून दिल्लीत गेलो हे आरोप खोटे असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. संसदेनं माझी चौकशी करावी, आरोप खरे ठरल्यास मी राजकारण सोडेल असंही अजित पवार म्हणाले. अन्यथा संसदेत खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. अजित पवारांनी थेट सुप्रिया सुळेंना हे आव्हान दिलंय. संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत आरोप केले होते. याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. द स्टोरी इन महाराष्ट्र विच इज व्हेरी अलार्मिंग इन दिल्ली अँड बॉम्बे सर बहुत चिंता के विषय है. There is a passenger who claims, it came in the newspaper, so I am just bringing that to your notice, कि आदमी ने नाम बदली करके ट्रैवल किया. तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है, सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेज पीपल कैन नॉट. सो द आधार कार्ड इज क्रिटिकल फॉर आइडेंटिफिकेशन, और हाउ विल यू आइडेंटिफाई योर पैसेंजर? सो डज द नेम हैज टू मैच द आई कार्ड? वॉट इज द technology available, or is it a face identity? Complete clarity, because it's a very alarming national security issue which has happened at Delhi and Bombay. Thank you. And is it a criminal offense if you don't travel with the right name? संसदेला आव्हान आहे ते पाहावं, तपासावं, आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा. जर अजित पवार हे नाव आणि वेश बदलून जर प्रवास करू शकतात, उद्या या देशात कोणीही तसं करेल. आणि हा काही नुसता त्यांच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या राजकीय कामासाठी अमित शहांनाही भेटायला असतील, पण मग अमित शहाच त्याच एअरपोर्टची सिक्युरिटी ही अमित शहांकडेच येते. ही एक दुसरी चिंताजनक विषय की अमितभाई शाह यांच्याचकडे येते ना ती सिक्युरिटी. मग हा सगळा विषय हा नॅशनल सिक्युरिटी सुरक्षिततेसाठी मुलं असतात. उद्या कोण टेररिस्ट करेल तसं? मास्क लावेल, टोपी घालेल, एक वेगळा आय कार्ड बनवेल, नाही बदलेल आणि फिरेल कुठे? कोण म्हणलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं? साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना, वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जाण्याची नाही मनाची वाटायला पाहिजे. अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही. दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. खोटं, याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे. जी प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. सकाळचा नऊचा भोंगा लागतो, त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं? उगीच उचलली जीप लावली टाळायला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो,